पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंत सचिव राजवाड्यात रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पारंपरिक पद्धतीनं श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भोर संस्थानचे राजेश राजे आणि सदस्यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. संस्थानाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत सोहळ्यात सहभागी झाले. वाशिमच्या बोहरादेवीत रामनवमीनिमित्त यात्रा भरवण्यात आली. या यात्रेला देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. बोहरादेवीतील रामनवमी यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. रामनवमीनिमित्तानं धुळे शहरात बाईक रॅली काढण्यात आली. खासदार सुभाष भामरे तसंच अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संतोषी माता चौकातून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी प्रभू श्रीरामाची मूर्ती तसंच सजीव देखाव यांचं सादरीकरण करण्यात आलं. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. मंत्री छगन भुजबळांनी नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रामनवमीनिमित्त भुजबळ काळाराम मंदिरात आले होते. सगळ्यांना सुखात ठेवा अशी प्रार्थना यावेळी त्यांनी काळाराम चरण केली. पार्थ पवारांनी पुण्यातील बावधनमध्ये रामभक्तांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. प्रचारादरम्यान पार्थ यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. यावेळी रामभक्तांनी त्यांना प्रसाद घेण्याची विनंती केली तेव्हा रामनवमीनिमित्त आयोजित भंडाऱ्यात त्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. रामनवमीनिमित्तानं चंद्रपुरातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी बोलताना मतदार आपल्यालाच विजयी करणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.